रामधरा निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं एक अनोखं मंदिर। पौराणिक कथेनुसार प्रभू रामचंद्र वनवासात असताना याच ठिकाणी काही काळ विश्रांतीसाठी वास्तव्य होत। रामधारा हे नाव प्रभू राम आणि दारा म्हणजे विश्रांतीची जागा यांच्या संयोगातून बनले आहे। पुण्यातून अवघ्या 26 किलोमीटर 1 तासाच्या अंतरावर सोलापूर महामार्गानं लोणी काळभोर गावातून उजवीकडे एक छोटा रस्ता गेला। या रस्त्यानं 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे रामधारा मंदिर आहे। रामधारा मंदिर हे निसर्ग, शांतता, धर्म आणि इतिहास यांचे परिपूर्ण मिश्रण आहे। हे पुणे शहराच्या बाहेरील लोणी काळभोर गावात 1970 मध्ये श्री देवीपुरी महाराज अर्थात धुंदी महाराज यांनी डोंगरात सापडलेल्या प्राचीन अवशेषांजवळ गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधले होते। एका तळ्याच्या मधोमध रामधाऱ्याचं मंदिर आहे। भाविकांनी मंदिरात जाता यावं यासाठी तळ्यावर पूल बांधला आहे। महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही मंदिराला टपऱ्यांनी दुकारांनी अक्षरशः गरडा घातलेला आहे तसा या मंदिराभोवती नाही। या मंदिराची उभारणी प्राचीन काळी झाल्याचं सांगितलं जातं। शिवकाळात आणि नंतर पेशवाईत या मंदिराची डागडुजी झाली। त्यानंतर थेट 1970 मध्ये मंदिराचा कायापालट करण्यात आला। मंदिरात महादेवांची पिंड आहे। हे मूळच महादेवाचं मंदिर। सुशोभीकरणानंतर गाभाऱ्यात प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता तसंच दत्तगुरूंच्या मूर्तीचं प्रतिष्ठापना करण्यात आली।
मंदिराच्या कायापालटामागे श्री देवपुरी महाराज उर्फ धुंदी बाबांचा फार मोठा सहभाग होता. यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधले होते. तळ्यात कमलकुंज आहेत आणि त्या भोवती फिरणारी बदकही आहेत. प्रत्यक्ष मंदिर आणि तलावाचा परिसर वृक्ष आणि लता पल्लवांनी सुशोभित झाला आहे. काही वृक्षांभोवती बसण्यासाठी पाराही बांधलेले आहेत. अध्यात्माला जोडणाऱ्या मंदिरासोबतच एक दिवसीय कुटुंबीय सहलीसाठी पुण्याजवळील एक उत्तम पर्याय असलेल्या निसर्गाच्या कोंदणात वसलेल्या या मंदिराला एकदा तरी आवर्जून भेट दिलीच पाहिजे. या मंदिराच्या परिसरात असलेल्या झाडांमध्ये बसून घरातून बनवून आणलेल्या उत्कर जेवणाची मेजवानी खाण्यात काही वेगळीच मजा आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.